वाट तुझी मी पाहते अशी बहरलेल्या राती, चांगली प्रीतीची लागली घे हात हाती. बहरलेल्या राती घे हात हाती, पुनवेचा चंद्र थैमान खाली. अहो अहो, कोण गाणं म्हणतं इतक्या रात्री, आणि तेही इतकं भयानक. मला मध्यरात्री त्या आवाजाने जाग आली आणि मी नीरजला हलवत उठवण्याचा प्रयत्न केला. ते भयानक स्वर अजूनही माझ्या कानांवर पडत होते. बहरलेल्या राती घे हात हाती, पुनवेचा चंद्र थैमान घाली. आसुसलेले मन तुझ्या भेटीसाठी, येईन मी पुन्हा त्याच नदी काठी. नीरजला मी कापड्या स्वरात उठवत होती. हो, किती भयानक आवाज आहे हा, कोण गातय, चला ना बघू. काय ग, कुठे, कसला आवाज? नीरज खूप गार झोपेत होता, पण उशिरा का होईना तो आवाज त्याच्या कानावर पडला आणि तो खडबडून जागी झाला. आम्ही तेव्हा सुट्टीत रत्नागिरीला फिरायला आलो होतो, मी, नीरज आणि आमची 15 वर्षांची मुलगी अमृता. आमचं ऑल टाईम फेवरेट ठिकाण होतं ते, म्हणून 2-3 वर्षातून आम्ही इथे यायचो फिरायला. नीरजने कॉटेज आधीच बुक करून ठेवलं होतं. अमृताला सुद्धा हे ठिकाण फार आवडायचं. अमु, आमची मुलगी, फारच लाडाची लेक आणि गुणी मुलगी होती. आम्ही तिला कधीच कशाची कमी पडू दिली नाही, तिला कसलंही कुठल्या दुःखाची झळ पोहोचू दिली नाही. पण आम्हाला कुठं माहीत होतं की एक दिवस असा येईल की खूप मोठ्या संकटात ती पडेल आणि आम्ही काहीच करू शकणार नाही. त्या दिवशी सकाळी आम्ही कारने रत्नागिरीला जायला निघालो. कॉटेजवर पोहोचायला आम्हाला रात्र होणार होती, म्हणून मी आणि नीरज आळीपाळीने ड्रायव्हिंग करत होतो. अमू मागच्या सीटवर बसली होती. आम्ही निवांत निसर्गाचा आनंद लुटत थांबत थांबत चाललो होतो. 1-2 वेळा ढाब्यावर थांबलो तर मध्येच कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी. आम्हाला पोहोचायची घाई नव्हती, आमच्या ऑलमोस्ट ट्रिप अशाच असायच्या. डेस्टिनेशनपेक्षा प्रवासाचा आनंद लुटत आम्ही निघायचो. असंच एन्जॉय करत आम्ही जात होतो, पण अचानक अमूच्या पोटात दुखायला लागलं. तसं जवळपास आम्ही पोहोचलोच होतो, 1-1.5 तासाचं अंतर राहिलं असेल. रात्रीचे 10 वाजले होते, रस्ता अगदी सुमसाम होता आणि रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडी होती. अमूच्या पोटात दुखू लागलं. आई, पोटात दुखतंय ग, अमू म्हणाली. काय झालं राजा, काय होतंय तुला? मी नीरजला गाडी साईडला लावायला सांगितली आणि खाली उतरून बॅक सीटवर अमूजवळ आले. आई ग, खूप दुखतंय पोटात, अमू कासावीस होऊन म्हणाली. बघू कुठं दुखतंय. तिच्या ओटी पोटात दुखत होतं. माझ्या लगेच लक्षात आलं अमूला काय झालं ते. तिला मासिक पाळी सुरू झाली होती. त्या वयात ती गोष्ट साहजिकच होती आणि त्यासाठी मी तयारच होते. पण वाटलं नव्हतं की अचानक अशा भयान ठिकाणी या सर्व गोष्टी होतील. जवळपास आजूबाजूला फक्त दाट झाडी होती, पण अमूला अजून तासभर तसंच बसवून ठेवणं शक्य नव्हतं. मी त्याला घेऊन गाडीच्या खाली उतरले. तिच्या ड्रेसला बारीकसा डाग लागला होता. अमू समजदार मुलगी होती, त्यामुळे तिला या सगळ्या गोष्टी समजवायला मला जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. मी माझ्या पर्समधून तिला पॅड दिले आणि रस्त्याच्या कडेनेच एका झाडामागे जाऊन पॅड चेंज करायला सांगितलं. मी पण तिच्यासोबतच गेली. रस्ता फार सुमसाम होता आणि आजूबाजूला अशी घनदाट झाडी, म्हणून मी अमूला जास्त आत जाऊ दिलं नाही. मी तिथेच तिच्याकडे पाठ करून उभी राहिली. अमूने तिचं उरकलं आणि आम्ही गाडीत येऊन बसलो. अमूला मागच्या सीटवर आराम करता यावा म्हणून मी पुन्हा समोर येऊन बसली.
आणि आम्ही कॉटेजवर जायला निघालो. अमू आता मागच्या सीटवर शांत बसली होती. तिला पोटात दुखायचं राहिलं असेल बहुतेक. मी मागे वळून पाहिलं तर अमू मागे डोकं टेकवून शांत झोपली होती. तिला असं शांत झोपलेलं पाहून बरं वाटलं मला. थोड्या वेळाने आम्ही कॉटेजवर पोहोचलो. तिथल्या केअरटेकरने आम्हाला आमच्या खोल्या दाखवल्या. एक हॉल आणि दोन बेडरूम असं कॉटेज होतं ते. त्यालाच बाहेरच्या साईडने अटॅच एक छोटंसं किचनही होतं आणि बाहेर वरांड्यात एक झोपाळा होता. प्रवासाने आम्हाला खूप झोप आली होती. आधी मी अमूला तिच्या रूममध्ये नेलं आणि तिला तिथे कम्फर्टेबल केलं. अमूसुद्धा म्हणाली, आई जा तू, मी ठीक आहे. आणि मग नीरज आणि मी दुसऱ्या खोलीत झोपायला गेलो. बेडवर पडता क्षणी मला गाढ झोप लागली. वाट तुझी मी पाहते अशी बहरली द्या राती. आणि मग तो गाण्याचा स्वर माझ्या कानांवर पडला आणि माझी झोप चाळवली. सुरुवातीला खूप गोड मधुर आवाज ऐकू आला आणि मग हळूहळू अभद्र राक्षसी आवाज होता तो. आवाज ऐकून माझा भीतीने थरकाप उडाला होता. मी आणि नीरज आवाजाच्या दिशेने गेलो. आवाज बाहेर वरांड्यातून येत होता. हॉलचा दरवाजा उघडाच होता. आम्ही दरवाजातून बाहेर वरांड्यात आलो आणि पाहतो तर काय, समोर झोपाळ्यावर केस मोकळे सोडून अमू बसलेली होती आणि झोपाळा मागे पुढे झुलवत अशा बेसुरा आवाजात अमूच गाणं म्हणत होती. तिला अशा अवस्थेत बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी जोराने किंचाळत तिला आवाज दिला, अमू. ती शांत झाली आणि गरकन मान वळवून तिने माझ्याकडे पाहिलं. अरे देवा, अमूचा चेहरा किती भयानक दिसत होता. नाही, ही आमची अमू नाही, असं म्हणत मी पुन्हा एकदा जोरात आवाज दिला, अमू. नीरजने मला धरून ठेवलं होतं, नाहीतर मी कोसळून खालीच पडणार होते. दुसऱ्यांदा जेव्हा मी तिला आवाज दिला तेव्हा तिचा चेहरा हळूहळू नॉर्मल झाला आणि ती झोपाळ्यावरच आडवी झाली. तिची शुद्ध हरपली होती. आम्ही तिला रूममध्ये घेऊन गेलो आणि बेडवर झोपवलं. ती शांतपणे पडली होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. नीरजने तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं. अमू, अमू काय होतंय बाळा, तुला बरं वाटतंय का? नीरज म्हणाला. अमूने हळूहळू डोळे उघडले. तिला काही समजलंच नाही आम्ही तिथे का आलोय ते. तिला काहीच आठवत नव्हतं की थोड्या वेळापूर्वी विचित्र गाणं म्हणत बसली होती. तिला प्रचंड थकवा जाणवत होता म्हणून आम्ही तिला जास्त प्रश्न विचारत बसलो नाही. तिला झोपू दिलं. मी सुद्धा तिथेच अमृताच्या बाजूला बेडवर झोपले आणि नीरज पण तिथेच खोलीतल्या सोफ्यावर झोपला. रात्री उशिरापर्यंत आम्हाला झोप आली नव्हती. सकाळी सकाळी केव्हा तरी डोळा लागला असेल, त्यामुळे सकाळी 9 वाजले तरी आम्हाला जाग आली नाही. 9 वाजता अचानक खडबडून मला जाग आली. अमृता बेडवर नव्हती. नीरज उठ, अमू कुठे आहे? केसांना रबर लावत मी बेडवरून उठली. अमू, ए अमू, कुठे आहे राजा तू? मी अमृताला आवाज देत बाहेरच्या वरांड्यात आली आणि माझे पावलं जागीच थबकले. रात्रीचा तो भयानक प्रसंग मला आठवला. अमृता पुन्हा केस मोकळे सोडून झोपाळ्यावर बसली होती. मी लांबूनच तिला आवाज दिला तर त्याच भयानक स्वरात ती म्हणाली, मी अमू नाही, राधा आहे राधा. आणि मोठमोठ्याने हसू लागली. तेवढ्यात नीरजही माझ्या मागे आलाच होता. त्याने सुद्धा ऐकलं आणि त्याचाही भीतीने थरकाप उडाला होता. आम्हाला काहीच कळत नव्हतं आमच्या मुलीला काय झालंय. नीरज अमृताच्या जवळ गेला आणि त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला. त्याला तिची काळजी वाटत होती. तो तिला काही विचारणार त्याआधीच तिने त्याचा हात द्वेषाने झटकून दिला आणि ती झपाझपा पावलं टाकत तिच्या खोलीत निघून गेली. आम्ही एकमेकांकडे पाहतच राहिलो. आम्हाला दोघांनाही कळून चुकलं होतं हा काहीतरी भयानक प्रकार आहे. नीरज म्हणाला, बहुतेक तिला पिरियडचा ट्रेस आला असेल.
म्हणून तिच्या मनावर काहीतरी परिणाम झालाय. अरे पण तो आवाज, तिचा तो भयानक झालेला चेहरा, याला काय म्हणायचं नीरज? नक्कीच हे सगळं नॉर्मल नव्हतं, अमानवी होतं ते. आम्ही दिवसभर अमृताच्या खोलीच्या दरवाजावर नजर ठेवून होतो. तिने आतून दार बंद करून घेतलं होतं. मी किती वेळा तिला आवाज दिले, दार उघडायला सांगितलं, पण आतून कधी माझ्या अमृताचा आवाज यायचा? मम्मा मी ठीक आहे, झोपते थोडा वेळ, तर कधी तोच भयानक अमानवी आवाज. सांगितलं ना नाही दार उघडणार, चल निघून. तिथेच जवळपासच्या गावात नीरजची एक लांबची आत्या राहत होती. नीरज त्यांना कॉटेजवर घेऊन आला होता. आत्या आणि तिचे मिस्टर दोघं आले होते. त्यांना आम्ही कालपासून जे घडलं ते सगळं सांगितलं. सांगता सांगता मी आत्याला म्हणाले, कालच तिला पहिल्यांदा मासिक पाळी सुरू झाली आहे, तिला त्रास होत असेल आणि आता तिचं असं वागणं मला काही कळत नाही आहे. हे ऐकताच आत्या माझ्याकडे बघत काळजीच्या स्वरात म्हणाल्या, काय कालच तर आलात ना तुम्ही, रस्त्यात वगैरे कुठे थांबलात का? हो हो थांबावं लागलं होतं, मी म्हणाले. अरे देवा, पाळी सुरू असताना असं कुठेही थांबून नाही पोरी, आपल्याला लवकरच दरवाजा उघडावा लागेल. आम्हाला काहीच समजत नव्हतं आत्या काय बोलतायत. नीरजने आणि मामांनी दरवाज्याला धक्के मारत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आणि दरवाजा उघडला गेला. बाप रे, आमची अमू, तिला त्या भयंकर अवस्थेत बघून माझे हातपाय गार पडले. भीतीने अंग थरथरू लागलं. तिचे केस मोकळे सोडून ती जमिनीवर मांडी घालून बसली होती आणि एक सूर पकडून हू हू असा आवाज काढत मागे पुढे हलत होती. ती जिथं बसली होती तिथं आजूबाजूला संपूर्ण रक्त पसरलं होतं. तितक्यात आत्यांनी तिचा अवतार बघून त्यांच्या पिशवीतून गंगाजलची छोटीशी बाटली काढली आणि अमूच्या अंगावर शिंपडली. अंगावर गंगाजल पडताच ती थोडीशी चरफडली आणि मग तिने रागाने वर पाहिलं. तेवढ्यात आत्यांनी पुन्हा थोडं गंगाजल तिच्या अंगावर शिंपडलं आणि अमू खाली पडली. असं वाटत होतं आता तिच्या अंगात काही त्राणच उरले नाही. पडल्या पडल्या ती म्हणाली, ए म्हातारे, माझ्या अनाथाला लागू नको, महागात पडेल तुला. आत्या तिच्याशी बोलू लागल्या, सोड तिला, कोण आहेस तू, सोड, का पकडून ठेवलंय पोरीला? हां हां, मी नाही सोडणार हिला आता, अमू म्हणाली. पण तो आवाज अमूचा नव्हताच, तिच्या शरीरात एका भयानक आत्म्याने प्रवेश केला होता. ती बोलत होती हे सगळं. आत्याने पुन्हा तिच्या अंगावर गंगाजल शिंपडलं आणि अमूच्या शरीरातील ती आत्मा रडायला लागली. सांग का धरलेस तू तिला, रडत रडत ती अमू म्हणजेच तिच्या अंगातली ती आत्मा बोलू लागली. माझ्या सावत्राईनं खूप त्रास दिलाय मला, मी 4 वर्षांची होती तेव्हाच आई गेली माझी, बानं दुसरं लग्न केलं, सावत्राईने खूप छळलं मला, खायला द्यायची नाही, मारहाण करायची, सगळी कामं करून घ्यायची घरातली, रोज खूप कामं सांगायची, मला शाळेत पण जाऊ दिलं नाही. मला जेव्हा पहिल्यांदा पाळी आली खूप त्रास होत होता, मला तर काही माहीतच नव्हतं, 15-16 वर्षाची असेन त्यावेळी. तेव्हा तर लहान वयातच पोरींची लग्न होऊन जायची, पण माझी सावत्राई कैदाशीण होती, घरातली कामं कोण करणार म्हणून माझं लगीन पण लावलं नाही तिने. मला पहिल्यांदा पाळी आली तेव्हा पण तिने मला खूप कामं करायला लावली, घरात तर घेतलंच नाही पण खायला पण दिलं नाही. आधीच खूप अशक्त झाली होती मी आणि त्या दिवशी तसंच बाहेर ओट्यावर झोपल्या झोपल्या जीव गेला माझा. आता मी हिच्या शरीरात राहून माझी इच्छा पूर्ण करणार, आता मी नसते जात इथून म्हातारे, तुम्ही मला जितकं त्रास द्याल तितकं हिला त्रास देणार मी, असं सगळं बोलत होती ती. प्लीज सोड माझ्या मुलीला, तुझ्यासोबत खरंच खूप वाईट झालं, पण माझ्या मुलीची काय चूक, तिला सोड प्लीज. मी रडकुंडीला येऊन तिची गळ्यावया करू लागली, पण त्याने काही फरक पडला नाही. आत्याने तिच्या अंगावर गंगाजल शिंपडायला सुरुवात केली आणि ती आरडाओरडा करत बेशुद्ध पडली. तेवढ्या वेळात मामा आणि नीरज गावातील महाराजांना घेऊन आले होते. त्यांनी 1 ते 2 तास अमूला समोर बसवून
नाना विधी केल्या. अमुबे शुद्ध अवस्थेत होती, तिला आम्ही धरून सपोर्ट देऊन बसवलं होतं. शेवटी त्यांनी तिच्या गळ्यात ताबीज बांधला आणि अमू शुद्धीवर आली. डोळे उघडताच तिने माझ्याकडे पाहिलं आणि मला मिठी मारली. अमू आता पहिलेसारखी नॉर्मल दिसत होती. आत्यामुळे आणि महाराजांमुळे आमची अमू आम्हाला परत मिळाली होती. त्यांचे खूप उपकार आहेत आमच्यावर. त्या दिवशी रात्र आम्ही आत्यांच्या घरी थांबलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आमच्या घरी यायला निघालो. आज त्या गोष्टीला 8 वर्ष पूर्ण झाली, पण या 8 वर्षात कधी अमूला त्या घटनेची आठवण देखील आली नाही. आम्ही तिच्यासमोर त्या विषयावर बोललो नाही. पुढच्या महिन्यात तिचं लग्न आहे. अमूला इतका आनंदी बघून अचानक आज तो प्रसंग आठवला. एक मिनिट, हा आवाज कुठून येतोय? अमूच्या खोलीतून येतोय हा आवाज. अमू तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी बोलत बसलीये फोनवर. पण अमू, अमू हे कुठलं गाणं गाते? परमेश्वरा.